राज्य सरकारच्या राज्यस्तरीय पु ल देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कारानं न्यूज 18 लोकमत चंद्रपूर गडचिरोलीचे प्रतिनिधी महेश तिवारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. गेली 22 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महेश तिवारी यांना C-60 या कमांडो पथकावरील विशेष रिपोर्टाजसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात हा पुरस्कार प्रदान केला. 51,000 रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. अलीकडे नुकतेच त्यांना मुंबई मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा इलेक्ट्रॉनिक मीडियासाठीचा राज्यस्तरीय पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला होता. वर्षभरात दुसऱ्यांदा महेश तिवारी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय. गेल्या 22 वर्षांपासून महेश तिवारी यांनी अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त चंद्रपूर आणि विशेष करून गडचिरोली जिल्ह्यात अतुलनीय कामगिरी केलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यातला मागासलेपणा, या भागातल्या मूलभूत सोयींचा अभाव यासह माओवादी पोलीस यांच्यातला संघर्ष, माओवादी चळवळीनं जिल्ह्याच्या विकासावर झालेला परिणाम अशा अनेक विषयांवर सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. उल्लेखनीय म्हणजे ETV मराठी या वाहिनीतून गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्राशी ओळख करून देणारे या जिल्ह्यातले पहिले पत्रकार आहेत. जीव धोक्यात घालून घनदाट जंगलात जाऊन चकमकीसह घडलेल्या घटना महेश तिवारी यांनी कव्हर केल्यात. तसंच चंद्रपूरच्या वन्यजीव आणि प्रदूषण, ताडोबा येथील बदललेली परिस्थिती, भूसंपादनाचे पुनर्वसनाच्या प्रश्नावरही विशेष वृत्तांत सादर केले आहेत. हे विशेष गेली 22 वर्ष आपण महाराष्ट्रातील गडचिरोली सारख्या अतिसंवेदनशील जिल्ह्यात एक संवेदनशील पत्रकार म्हणून कार्यरत आहात. माओवाद्यांच्या हिंसक कारवाया जळून गडचिरोलीच्या पाचवीलाच पोहोचलेल्या आहेत. फॅक्स, STD सारख्या सुविधा नसतानाही सिरोंच्याहून 100 किलोमीटर दूर करीमनगर वरंगला जाऊन आपण फॅक्स करायचा. 1995 पासून आपण लोकसत्ता, ETV तसेच गेली 12 वर्ष न्यूज 18 लोकमत या वाहिनीसाठी काम करत आहात. वृत्त संकलक म्हणून काम करताना आपण नक्षलवादापासून ते माओवादापर्यंतचा प्रवास, पोलीस माओवादी यांच्यातील चकमकी, जीव धोक्यात घालून प्रसारित केला. अबुझमाडच्या जंगलातील माओवाद्यांचे प्रशिक्षण शिबिर, गडचिरोली पोलिसांची निर्भीड कारवाई, C-60 कमांडो पथक यासारख्या विषयांवर डॉक्युमेंटरी बनवून निर्भयपणे आपण जगासमोर मांडली. या सर्व प्रवासात माओवाद्यांकडून येणाऱ्या धमक्या तर कधी पोलिसांचा दबाव सहन करत कर्तव्यनिष्ठ वार्ताहराची भूमिका आपण बजावली. चंद्रपूर जिल्ह्यातील मानव वन्यजीव संघर्ष, खाणीमुळे होणारे प्रदूषण यासारख्या अनेक सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकतानाच गडचिरोली, चंद्रपूर यासारख्या मागास जिल्ह्यांच्या विकासासंदर्भात सरकारचे लक्ष वेधले. आपल्या या आणि अशा अनेक धडाडीच्या कार्याची पोचपावती म्हणून 2018 या वर्षाचा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधीसाठी दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार आपणास प्रदान करण्यात येत आहे. वर्षापासून कार्यरत आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या विरोधात पोलीस पथकामार्फत होत असलेल्या कारवाईच्या बातम्या विभागीय सातत्याने देत असतात. न्यूज 18 लोकमत मध्ये ते कार्यरत आहे. यानंतर प्रशांत